थँक यू मनोज खूप चांगलं समर्थन आपण ऐकलं मनोजच्या मध्यमधनं काय मॅच रंगली होती तब्बल एक बॉलवरती तीन दबांजे एक बॉलवरती पाच दबांजे करत असताना तब्बल दोन वाईट आणि खराब गोलंदाजी त्यानंतर खराब थ्रो फेकी खराब कलेक्शन त्याच्यामुळे मात्र नक्कीच कुराटपाडा टीमला पायता काढ पाय काढता पाय मात्र मागा घ्यावं लागलं नक्कीच हाडलं कुराटपाडा टीम आणि बेस्ट ऑफ बेस्ट प्लग पुढच्या ओम साई तर यानंतर होणारी लढत एका साईडला दात्रीची वाडी तर दुसऱ्या साईडला प्रणारी प्रणाली इलेवन दारुल टीम तर सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना पण पाहतोय तर पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच स्टार्ट गेम ऑन लेस प्ले स्ट्राइक वरती हिरामन तयार गुडलेन स्पॉटचा बॉल पहिल्याच बॉलवरती हलकीशी अपील नक्कीच पंचानी या अपिलला फेटाळून लावले तत्पर्यंत हा बॉल निर्धाव नक्कीच बॉलला टर्न केलं बॉलला इन्स्विंग केलं आतमध्ये ढकललं हरकत केली या बॉलने डॉट बॉल तर दात्रेच्या बडे टीम साठी दुस पहिला षटक घेऊन आलेत नितेश लोवर फुल टॉस स्केल एकला बॉलला पाठवला फिल्डर तिथे बॉलला उचलेल फेकेल तो पर्यंत दोन धावांचा कॉल आणि दोन धबा अगदी सहजासहजी पूर्ण आणि नक्कीच पंचांचा इशारा बिमर हा फॅक्टरचा नो बॉल अगदी या तीन धावा ॲड होतील या तीन धब्याच्या बरोबरीने धावा संख्या टोटल तीन नक्कीच पूर्णपणे फ्री हिटचा संधी फ्री हिटची संधी पूर्णपणे ब्लँक स्ट्रॉक खेळण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा पूर्णपणे संधी इथे निर्माण करून दिली गोलंदाजाने फलंदाजाला हाईट फॅक्टरचा नो बॉल ओके तर उघडा डोलेट पहा नेट या पुढचा बॉल येतोय फ्री लोक फुल टॉस अगदी लॉरबा पद्धतीचा हा चेंडू होता मोठा फटका खेळायचा होता बट हा बॉल अतिशय वेगाने निघून गेलाय स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रयत्नांना अपयश आलाय डॉट बॉल होती फलंदाजाकडे चांगला फटका खेळण्याची वतरक्षणाकडे वी, जर विचार केला तर खूपच सुरेख दात्रीचे वाडे टीमच्या माध्यमातून खूपच सुरेख फिल्डिंग सजवली फुल टॉस क्लासिकल कव्हर ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने बॉल फरार होतोय आवड फास्ट आहे आणि हा येतोय या सामन्यातील पहिला चौकार डीजे नक्कीच नितेश बॉलिंग मार्क वृत्ती आहेत खूप चांगली गोलंदाजी होत होती बट शेवटच्या क्षणाला खूप चांगला फटका कनेक्ट केला ओव्हर पिच बॉल मिस्टायविंग शॉट फिल्डर तैनात झेल होईल का आणि एकाच ऍक्शन मध्ये हा बॉल ला पकडलं बॉल ला गॅदर केलं पहिला तक्का लागत असताना प्रणाली इलेव्हन दारोल टीम ला संख्या सात वरती डीजे तर एकाच कॅलिबरचे हे संघ रफ अँड टफ सामने होतात मैदानाच्या आत अगदी शेवटच्या बॉलवरती येऊन पोहोचतात नक्कीच खूप चांगले मॅचेस होतात आजच्या दिवसामध्ये पा आपण मागचीच मॅच पाहिली असेल ओमसाई सवरली विरुद्ध कुऱ्हाडबाडा अगदी एक बॉलमध्ये सा एक धावांमध्ये एक बॉल आणि पाच धावांची गरज असताना तब्बलला दोन खराब झेंडू हाताळलेत त्यानंतर तीन धावा अतिशय वेगानं नक्कीच शेवटच्या क्षणाला इथे पिंट्याने मात्र डाईब लावली त्यानंतर तीन धावा कम्प्लीट झाल्यात आणि ओमसाई साई टीम तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील आणि बेस्ट लक पुढच्या मॅचसाठी ओमसाई साई टीम पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्कवरती दुसऱ्यासाठी गुण आलेत भगवान स्ट्राईकवरती दिगंबर पिच बॉल अगदी जे संधी झाली होती बट किपर बीट डायरेक्ट डायरेक्ट हिटचा हो, प्रयत्न अजून काही दवा मिळतील थ्रोच्या दोन धवा तिथं पूर्ण झाल्या तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का नक्की दोन धावांमध्ये हे दोन फलंदाज समाधान मानतील या दोन धाब्याच्या बरोबरीने धावसंख्या संख्या टोटल स्कोर कार्डवरती नऊ अगदी खूप चांगले आम्हाला माहिती देतात आमचे साथी स सा, साथी गुणलेखक चेतन अगदी प्रत्येक बॉलवरती आम्हाला सांगत असताना प्रत्येक माहिती देतात लव फुलटाज बॉल अगदी लेगस्टिकच्या खूपच बाहेर पंचाने ते अगदी पंचांना या दुप्पाच्या सत्रामध्ये कवायत करण्याची चान्स दिली ते गोलंदाज भगवानने एक धाव ऍड झाली धावसंख्या दर टोटल धावसंख्येवरती स्कोअर जाऊन पोहोचेल दहा या धावसंख्येवरती संख्येवरती शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उचली अतिरिक्त मिळाली त्याचा फायदा गोलंदाजाला आणि इथे अजून एक डॉट बॉल अजून एक अजून एक निर्धाव चेंडू नक्की तिथे फलंदाज साधे त्याने मोठे फटके लगवण्याचं काम करायचं होतं बट गतीमध्ये परिवर्तन होतं गतीमध्ये मिश्रण होतं त्यातपर्यंत हा बॉल डॉट पुन्हा एकदा गोलंदाज तयार यार अंबरनाथ एनकडनं गोलंदाज पाहतो आपण भगवानला खोलवर टप्प्याचा बॉल अजून एक निर्धार चेंडू आणि अजून एक डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल नक्की तिथे विश्वास नक्की तिथे मोकळा श्वास सोडण्याचं काम करेल दातेच्या वाटे टीमसाठी नक्कीच जर प्रणाली इलेवन टीमने पहिला टॉस जिंकल्यानं फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे नक्कीच धारचे निर्णय स्वीकारलाय आणि चांगला धावा उभारतील का सरळ बालला आहे स्ट्रेट ड्राईव्ह फिटर आहेत एकाच टप्प्यामध्ये बॉलला उचलला एकाच ॲक्शनमध्ये बॉलला फेकतील तत्पर्यंत इथे एक धाव इथे पूर्ण होईल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती अकरा पुन्हा एकदा आपण पाहतोय भगवान स्ट्राईक वरती दिनेश तयार खोल बटपाचा बॉल एलिव्हेशन कमी फिल्डर होते बट त्याला बीट करून बॉल होईल फर्रार काउ कॉर्नरच्या रिथन मध्ये हा येतोय वन बाउन्स ओव्हर द रोप हा येतोय चौकार डीजे टप्प्याचा बॉल होता ह्या बॉल ला खोदून काढलाय अगदी की चौकार वसूल केला रणवीर तत्पर्यंत पंचांचा बॉल पण एकदा गोलंदाज यार भगवान बॉलिंग मार्कवरती पिच बॉल होता मोठा फटका खेळायचा होता गतीमध्ये मिश्रण गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस शेवटचा बॉल निर्धाव दोन वाचा खेळ समाप्त झालाय टोटल टोटल स्कोर स्कोरगार्डवरती पंधरा डीजे झालाय टोटल स्कोर स्कोर वरती जाऊन पोहोचलाय पंधरा या दाव सेंके पने, डाव पूर्णपणे हा डाव सावरलाय दिनेश आणि त्यांच्यासोबत दिगंबरने अगदी खूप चांगली पार्टनरशिप बिल्डप होत असताना मैदानाच्या आत लोवर फुलटॉस बॉल बॉलवरती बॉलवर ती फिल्डर येतील त्याला बीट करून बॉल जाईल सर वन बाउन्स ओव्हर द रोप हा येतोय चौकार चौकारच्या बरोबरीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल एकोणावीस से या धावसंख्येवरती इट इज ओव्हर पिच बॉल होता मोठा फटका खेळायचा होता मिस टाइमिंग शॉट चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन अगदी अगदी हलवार गतीनं हा फिकलेला बॉल फलंदाजाला बीट केलं डॉट बॉल तावसंख्या स्थिर झाली टोटल स्कोर जाऊन पोहोचेल एकोणावीस या दाव्या आता मात्र लोवर फील्डचा बॉल होता बॉला फक्त तिच्छा दिली कवसमध्ये बॉला ढकललं आवडफील फास्ट आहे शेवटच्या क्षणाला बॉलला अडवतील शंभर टक्के कमेंट पण देत असताना शंभर टक्के एफर्ट देत असताना दात्रीच्या वडे टीमचे हे क्षतरक्षक हे फिल्डर तत्पर्यंत ह्या मिळतील तीन धाबा या तीन धब्याच्या बरोबरीने धावसंख्यात भर झाली टोटल स्कोर कटका जाऊन पोहोचेल बावीसशा धावसंख्येवरती खूप चांगला इथे एकमेकांमध्ये कॉल येस नो आणि वेटचा पूर्णपणे कॉल करत असताना दोन्ही हे फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट तीन धबा अगदी सहजासहजी मिळत असताना प्रणाली इलेवन धारवली या टीमला फ्रंट वरती आले अगदी मोठा फटका खेळायचा होता बट पुन्हा गतीमध्ये परिवर्तन केलं चेंज ऑफ पेस केलं भगवानने तत्पर्यंत अजून एक डॉट बॉल अगदी चार बॉलचा खेळ संपलाय दोन बॉल बाकी असेल एज अंपायर सांगत असताना लोबो फुलटस बॉल कीपर बीट शॉर्ट फाईन लेगने खूप सुरेख बॉल अडवलंय आणि चेंडू हा खराब अगदी पंचांना

चौथा षटक प्रगती पथावरती चौथा षटक गुण आलेत गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दीपक ओवर पिच बॉल आणि फिल्डर तिथे तैनात आणि काय षटक्षण दाखवलंय हो अगदी शंभर टक्के एफर्ट देत असताना आपल्या टीम साठीच्या वडी हे दात्रीच्या वडीचे दात्री हे फिल्डर अगदी हा षटकार होता आणि षटकाराला येते मी तर आत आतमध्ये ढकललं आणि दोन दव येथे वसूल झाल्यात तर पंच किती दबा असतील तीन ओके थँक्यू अगदी तीन दव येते वसूल केल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट तेवढंच कौतुक करेन मी फिल्डरचं अगदी षटकार होता षटकाराला आत ढकलला शेवटच्या क्षणाला आपला बॉडी बॅलन्स बिघडत असताना शेवटच्या मुमेंटला बॉलला आतमध्ये ढकललं अगदी तीन धबा येते वाचवल्यात दातेच्या वाडी या फिल्डरने नक्कीच आपण धातूच्या वाडी फिल्डिंगचा जर विचार केला अगदी शंभर टक्के कमेंट पण देत असताना पिच बॉल पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॉलला पाठवलंय स्किलच्या दिशेने बॉलला पाठवलाय फिल्डर आले एका जेशन मध्ये रन च्या संधी बट बॉल बॉलला चांगल्या प्रकारे कनेक्ट केला नाही तोपर्यंत ह्या मिळतील दोन धाबा दोन बरोबरीने भर झाली टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकतीस चौतीस या <स्या> संख्येवरती ओके पुन्हा एकदा <स्या> गोलंदाज यार बॉलिंग मार्कवरती दीपक ओव्हर पेज बॉल सर रेट बॉलला पाठवलाय फिल्डर तैनात एलेशन कमी जेल संधी आणि जेल इथे मिळालाय आणि अजूनही धक्का लागत असाना प्रणाली इलेव्हन धारवल्या टीमला हा लागतोय तब्बल तिसरा धक्का चौथीच्या धाव संख्येवरती डीजे तीन बॉल समाप्त झालेत अजूनही तीन तीन खेळ बाकी खोलवटा बॉल आहे फिल्डर तैनात आहे बॉल ला उचल फेकेल तत्पर्यंत नाही दुसऱ्या धाव्यावरती रनआउट होत आहे इथे एकदा कम्प्लीट होईल आणि दुसऱ्या धाव्यावरती रनआउट इथे एकदम ऍड होईल धाव संख्या टोटल स्कोर करावरती पस्तीस डिझे स्ट्राईक वरती सूरज नॉन स्ट्राइक एनू वरती नवीन खेळाडू सचिन ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा जे संधी फिल्डर आहेत त्यांच्याकडे मिस्टेक तर होणार नाही आणि अजूनही धक्का लागत असताना प्रणाली इलेव्हन धारवली या टीमला हा लागते तब्बल चौथा धक्का डीजे खूप चांगली गोलंदाजी होते दीपकच्या माध्यमातून या ओव्हरचा जर विचार केला तब्बल चार विकेट तीन विकेट आलेत शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज दीपक झेलची संधी झाली होती किपर बेट झालेत शॉट थर्म्यानसुद्धा बीट पट शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलं रनआउटची संधी आणि रनआउट अगदी एकदा इथे मिळेल दुसऱ्या रनावरती रनआउट झालेत इथे एक धावच्या बरोबरीने धावसंख्या भर झाली टोटल धावसंख्या टो स्कोर छत्तीस तर येणार येणारे चोवीस बॉल दात्रिवाडी टीमला जिंकण्यासाठी दा सदतीस साथ दबाबांची गरज <laughs> जसं दुसरे इनिंग सुरुवात होईल या पण ऐकूयात मायक्रोफोनवरती मनोज उगडे यांना थँक्यू थँक यू थँक्यू प्रसाद तर पहिली इनिंग झाली गेली चोवीस चेंडू मात्र खेळी केली या प्रणाली इलेवन दारोळ संघाने आणि सर्वप्रथम मित्रमणीनं चोवीस चेंडू मागे छत्तीस धाबा एकवटल्या गेल्या एक सन्मानजनक स्कोर म्हणून उभारला गेलाय सदतीस धाबांचं टार्गेट असेल या द्रेची वाडी संघाला दोन्ही संघ म्हटलं गेलं तर एकाच वार्डमधले असतील मित्रमणीनं आसपास असलेले आस संघ बाजूला आजू, राहणारे हे संघ दोन्ही संघांना एकामेकांचे डॉपेच माहीत असतील दोन्ही संघ एक इनफॉर्म मध्ये असलेले संघ दोन हजार एकवीस मध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुद्धा प्रणाली इलेवन संघाचा कर्णधार बोनुली गाव इनकडनं गोलंदाजी केली जाते पहिला चेंडू फेकण्यासाठी अक्षय साठी पहिला चेंडू हा चेंडू जोरदार अपील केली जाते बघा शतरक्षकांना सांगू शकतो सांगू इच्छितो आपण अपील करता तर मेन पंचाकडे अपील करा पर्य हा निर्धाव चेंडूचे सांगता रिवास सा अटेम्प्ट केला जातोय रिवास इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय दूध आर तलवारीचा वापर केलाय रिवास सक्सेसफुल इथे मात्र ठरला गेलाय रिवाजच्या रिवा माध्यमातन हा येणारा पहिला दमकदार चौकार अक्षयच्या बॅट चौकार आलाय चौकाराच्या मदतीने धापलक पुढे सर्केल धापल का बर धाव संख्येत चार धाबा इथे मात्र लागल्या गेल्यात हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू खाली शत्रक्षक फक्त बनून राहिले प्रेक्षक आणि ये हा येणारा दुसरा मोठा पटका अक्षयच्या बॅट मधन येणारा हा पहिला षटकार आणि षटकाराच्या छटकाराच्या आपण वेगानं पडे सरकेल दा पल का धाव संख्या दहा धाबा हिरामच्या असते मात्र हिरामनचा थोडासा खरपूस समाचार घेत असताना अद्याप तीन चेंडू पेकले दहा धावा खर्च केल्यात मापक असं आव्हान असेल छत्तीस धाबा धावावर धाव होत्या हा चेंडू इथे मात्र पंचांची दाद मागत असताना वाईटची अक्षय मात्र दात पेटाळून लावली गेले अद्याप दोन चेंडू शिल्लक असतील पी वनचं षटक कम बॅक केले गेले या चेंडू मागे अहिरामनच्या माध्यमात हा चेंडू मात्र क्रॉस लाईन चेंडू जातोय पाहिजे स्क्वेअर लेग कडे स्वेअर लेग बाउंड्रीला फाडून येतोय येणार तिसरा मोठा फटका आणि चौक्याच्या चौकाराच्या मदतीने धाव पलक धाव पलकाभर पुढे सरकेल चौदा दाबा दा पलकाभर चौदा धाबा दहा अजून एकही गडी वाद झाला नाहीये <laughs> हा चेंडू हो सांग इशारा बघा तीन चेंडू वगळले तर अपलातून तीन चेंडू पैकी गेली चौदा दाबा अप्पल दा, का लागल्या गेल्यात दोन चौकार एक षटकाराच्या मदतीने असेल आपल्याकडे वीस मिनिटांचा अवधी असेल पंचांना विनंती आहे आपण मिनिटांचा अवधी द्या मिनिटाच्या व्यतिरिक्त अजून जर आपण ओव्हर हाताळले नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबानाच्या मान्यतेने हे सामने आज मात्र आपण पाहतोय आज मात्र पहिला दिवस पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र भिडेल सावरोली संघाशी आणि क्वार्टर फायनलचा सा सामना खेळण्यासाठी सरोली संघ मात्र उभा आहे त्यांच्यापुढे कोण झुकेला हा चेंडू मात्र टॉप आहे जस चेंडू मागे शतरक्षक येतील दोन शत्रक्षक चेंडू मागे आणि चेंडू मात्र इथं फरार होतो लॉंग स्टॉप रिझनला हा येणारा मी तर म्हणेन चौथा मोठा फटका आणि मोठ्या पटक्या सायंदा प्रपडे सारखे चौदा धावा अद्याप एकही एके हृदय धाव धावली नाहीये मेड सण गोलंदाजी मार्कर गोलंदाज सूरज आपण पाहू शकता हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनून खेळायचा प्रयत्न होता फ्रणफूटला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजी मार्कर फलंदाज गणेश आणि अक्षयला पाहू शकता जशी अक्षयने फलंदाजी केली तीन चेंडू डॉट खेळला चौदा धावा एक पटले तीन चेंडू दोन चौकार आणि एकशे अटक त्याच त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जा फलंदाजी केली जाते हा चेंडू स्वीट साऊंड आउट ऑफ द स्टेडियम हा चेंडू येणारा दुसरा मोठा पटका आणि या मोठ्या पटक्याच्या सायडने लॉग ऑन आणि लॉंग ऑफ ब्रिजन मध्ये चेंडू फरार दिश च्या डोक्या हा चेंडू येणारा मोठा पटका षटकार षटकाराच्या मदतीने लग्न वेगळ्या पुढे सारखे चोवीस धाबा अद्याप एकही एकेरी दुहेरी तिहेरी धाव धावली नाहीये सौकार आणि षटकाराच्या मदतीने हा दात्रेची वाडी संघ खेळतोय हा चेंडू वाईट नक्कीच द ऑफ साईट इथे मात्र थोडासा इट इज अ वाईट बॉल अजून एकदा होईल एका धाव्याने दाब पडल्यासारखेल दा, कावर धाव संख्या पंचवीस दाबा छत्तीस धाबांचा टार्गेट खेळत असताना चेंडू इथे मात्र अपलातून क्लासिकल पटका प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन हे दाखवून दिलं या गणेशने हा येणारा अजून एक चौकार धावली जात नाहीये धाव संख्या इथून मात्र एकोणतीस धाबा अजूनही सात धावे पासून लांब असेल स्वतःच्या स्टाईल सामना फिनिश केला जाईल का गणेश आणि अक्षयच्या माध्यमात हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा घे आपल्या चेंडू चेंडू कात रक्षा काही येणारा त्या दिशेने चौकार येतोय चौकाराच्या माध्यमात दहा धाव पलकावर धाव संख्या तेहतीस धाबा अद्यापी तीन धाव्यांची गरज तर पंचान विनंती असेल एक चेंडू शिल्लक आहे का एक चेंडू शिल्लक असेल बघा पहिला चेंडू चौकाराला दुसरा चेंडू निर्धाबाला तिसरा चेंडू आला आणि पाचवा चेंडू मित्र म्हणून व्हाईट आला आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार एक चेंडू शिल्लक असेल तर येणारा चेंडू हा नक्कीच चौकार किंवा षटकार आला तर सामना फिनिश केला जाईल याच ओव्हरमध्ये हा चेंडू सिलेक्शन चेंडू मागे शतरक्षक धावताय आणि येणारा हा विजयी फटका दोनच ओवर मध्ये सामना स्वतःच्या स्टाईल पिडीज केलाय इथे मात्र गणेश आणि अक्षयने आणि यायचंय टॉच विन साठी सावरोल ओम साई सावरील संघ आणि दाद्रीची संघ संगा। दोन्ही संघाला विनंती असेल आपण सेकंड करून घ्या तिथे